निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर अजित पवार यांच्या समर्थनात निर्णय दिला. आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निर्णयानंतर राष्ट्रवादी कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता आणि प्रतीक्षा होती ती आमदार अपात्रतेच्या निर्णयाची. आज पुन्हा अजित पवार यांच्या समर्थनात निर्णय आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज जो निर्णय राहुल नार्वेकर साहेबांनी जो दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेवरमध्ये, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे कर्ते धरते म्हणा किंवा अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या फेवरमध्ये हा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्राची जनता फार जास्त खुश आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. म्हणून आम्ही आज त्या दिवशी अर्धा उत्साह होता, आज जल्लोष होता, आज पूर्ण जल्लोष आम्ही एक प्रकारचं म्हणजे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मिळून आम्ही करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 41 आमदार आणि खासदार हे अजितदादांचेच आहे, असा निकाल माननीय राहुल नार्वेकरांनी दिला आहे. त्याच्यामुळे आम्ही फार खुश आहे, महाराष्ट्राची जनतासुद्धा खुश आहे. महाराष्ट्राची जनता येणाऱ्या 5-6 महिन्याच्या आत माननीय अजितदादा पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे. तसंच माननीय प्रफुल्लभाई पटेल यांनासुद्धा एक डेव्हलपमेंटचा नेता म्हणून देशातली जनता प्रफुल्लभाई पटेल यांनासुद्धा आज एक वेगळ्या नजरेने बघत आहे. आजचा निर्णय जो राहुल नार्वेकर साहेबांनी जो दिला हा अतिशय चांगला निर्णय आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून, आणि ह्याच निर्णयाची आम्हाला अपेक्षा होती. कारण की जी मेजॉरिटी जी आहे दादांच्या फेवरला जी मेजॉरिटी होती, दादांवर विश्वास ठेवून जे सर्व आमदार व खासदार आले होते, आज ते त्याचंच यश आज प्राप्त झालेलं आहे. आम्ही नार्वेकर साहेबांचं अभिनंदन करतो आणि आता एक दुगणी रफ्तारचं ही जिले में और अच्छा काम होगा हेच आपल्याला सांगतो.